आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला फक्त एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, काल सकाळी आदित्य साहेबांचा 11 वाजता दौरा हा सिंधुदुर्गला सुरू होणार होता. काही तांत्रिक अडचणीमुळं, विमानातल्या बिघाडामुळं 3 तास उशिरानं सिंधुदुर्गातला दौरा सुरू झाला. परंतु एकही व्यक्ती अशी शिल्लक राहिली नाही की ज्याला आदित्य साहेब भेटले नाही. अनेक लोकांनी शंका व्यक्त केल्या होत्या, अनेक लोकांनी शंका निर्माण केल्या होत्या. पण शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, प्रशासनातला अधिकारी असेल, या प्रत्येकाचं समाधान 3 तास उशिरा आल्यानंतर देखील आदित्य ठाकरे साहेबांनी केलं. आज सकाळपासून पुन्हा एकदा कुडाळपासून दौरा सुरू झाला, आज शेवटचा कार्यक्रम आहे. मी देखील गेली काही वर्ष राजकारणामध्ये आहे, माझी देखील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातली 4थी टर्म आहे. पण एवढा जमिनीवर असलेला आणि एवढा नम्र असलेला नेता आम्ही देखील आमच्या आयुष्यामध्ये कधी बघितला नाही. कारण शेवटी साहेब आपलं आडनाव ठाकरे आहे, उद्धव ठाकरे साहेबांचे आपण चिरंजीव आहात. आपण जर मनात आणलं तर आपल्याला एवढं फिरायची देखील आवश्यकता नाही. पण मी जनसामान्यातला आहे, जनसामान्यांमध्ये माझी नाळ जुळलेली आहे आणि जनसामान्यात राहूनच मला महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आहे. हे महाराष्ट्राला दाखवणारं एकमेव जर नेतृत्व उरलं असेल तर ते आदित्य साहेबांच्या रूपानं उरलेलं आहे. हे जाहीरपणानं आम्हाला देखील कौतुकास्पद आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता आज पूर्ण दिवस आदित्य साहेबांनी जे कार्यक्रम केले, एकाही शिष्टमंडळाला भेट मी देणार नाही, पत्रकारांशी मी चर्चा करणार नाही, शिवसैनिकाला मी भेटणार नाही किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्याचं मी ऐकणार नाही, अशी भूमिका आदित्य साहेबांनी घेतली नाही. सर, आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही असे देखील नेते बघितलेले आहेत की ज्यांना लोकांची ॲलर्जी होती, लोक भेटायला आले की लोकांना भेटण्यापेक्षा कार्यक्रम लवकर संपून जाण्याच्या मागे ते असायचे. परंतु आजचं आपलं नेतृत्व बघितल्यानंतर सर्वसामान्यांचं नेतृत्व, सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीनं न्याय देत आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला बघायला मिळत आहे. आणि म्हणून सिंधुदुर्गातला दौरा कशासाठी होता तर 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे सिंधुदुर्गमध्ये आले होते आणि 3 आश्वासनं त्यांनी कोकणवासियांना दिली होती. एक म्हणजे सिंधुदुर्गचं विमानतळ, दुसरं ही सिंधुरत्न समृद्ध विकास योजना आणि तिसरं मेडिकल कॉलेज. आज तिन्ही गोष्टी पूर्ण झाल्या आणि जे काही शिवसेना करून दाखवते, जे काही म्हटलं जातं हे करून कोकणवासियांना दाखवलं. 996 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज झालं. विमानतळावरनं मी देखील आज पालकमंत्री म्हणून जात असताना विमानानं जातो. आणि आज सिंधुरत्न योजनेचा लोकार्पण सोहळा हा सिंधुदुर्गामध्ये देखील झाला आणि रत्नागिरीमध्ये देखील झाला. मला भास्कर जाधव साहेबांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की आम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी प्रयत्न करून मिळवलेल्या 600 कोटीमध्ये आपण 150 कोटी रुपये टाकण्याचं एक फार पवित्र काम सगळ्यांच्या साक्षीनं केलं. त्याच्यामुळं मच्छीमारांना देखील न्याय देण्याची भूमिका या सिंधुरत्न योजनेमधनं होणार आहे. आणि सिंधुरत्न योजना म्हणजे काय आहे, उद्धव ठाकरे साहेबांनी ही कशासाठी आणली, तर सिंधुरत्न योजनेमधनं मच्छीमार असेल, आंबा बागायतदार असेल, सर्वसामान्य शेतकरी असेल किंवा मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला असतील, यांना जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर एकमेव क्रांतिकारी आणि महत्वाकांक्षी योजना आहे ती म्हणजे सिंधुरत्न योजना आहे. आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील आदित्य ठाकरे साहेबांनी केलाय. आणि म्हणून आम्हाला काल सकाळी आदित्य साहेब यांच्या अगोदर काही पत्रकारांनी विचारलं, तुमचा देवगडमधनं दौरा सुरू होतोय, तुमचा कणकवलीमधनं दौरा सुरू होतोय, तुम्ही सिंधुदुर्गामध्ये येताय, विरोधकांच्या बालेकिल्ल्यामध्ये येताय. अनेक पत्रकार मित्र ज्यांनी मला प्रश्न विचारले ते आज समोर बसलेले आहेत. पण त्यांना मी सांगितलं की आदित्य ठाकरे साहेबांच्या 3 दिवसानंतरच्या दौऱ्यानंतर जर आपण बघितलं तर आदित्य साहेबांचा कोकणच्या विकासाचा दौरा आहे, कोणाशी संघर्षाचा दौरा नाही. आणि संघर्ष आम्हाला करायची काही गरज नाही, कारण या मतदारसंघामध्ये 5च्या 5 आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. सिंधुदुर्गामध्ये 3 पैकी 2 आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि खासदार दोन्ही आमच्या महाविकास आघाडीचे आहेत. त्याच्यामुळे संघर्ष आपल्या तोलामालाच्या लोकांचा करायचा असतो, त्यामुळे संघर्षासाठी या साहेबांचा दौरा नव्हता. आणि आज मला देखील साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत, ज्या ज्या ठिकाणी साहेबांनी पाऊल टाकलं त्या त्या ठिकाणी विकासाची कामं आहेत त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा निर्णय आदित्य ठाकरे साहेबांनी घेतला. आणि म्हणून कोकणातला एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदित्य साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये हा रत्नागिरी जिल्हा पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून आपल्यासोबत असेल ही ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अनिलजी परब साहेब.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।